रविवारी बाजार घेऊन गावी परत येणाऱ्या शिंगणापूर येथील राहणाऱ्या दोन नातेवाईकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात दुचाकी आणि चारचाकी वाहनात रविवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान खोलापूर बस स्थानकासमोर झाला आहे. शिंगणापूर येथील रहिवासी 32 वर्षीय बाबूराव इंगळे हे त्यांचे 30 वर्षीय नातेवाईक रवी इंगळे यांना घेऊन दुचाकीने बाजारात गेले होते. दोघांनीही बाजार करून मुलांना खाऊ घेऊन पुन्हा शिंगणापूरला आपल्या दुचाकीने परत येत होते. त्या दरम्यान त्यांचे गाव काहीच दूर असताना खोलापूर बस स्थानकाजवळ MH 27 AR 76-06 स्विफ्ट कार दर्यापूर ते अमरावती येत असताना दोन्ही वाहने भरधाव वेगाने समोरासमोर भिडल्या. या अपघातात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होते. या ठिकाणी नागरिकांनी लगेच धाव घेऊन कार चालकाला चांगलाच चोप दिला. काही वेळातच कार चालकांनी एका ऑटोत बसून पलायन केले. नागरिकांनी दोघांनाही तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही काही वेळातच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी कार जप्त करून काल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.